केंद्र सरकार बैठकीच्या 7 फेऱ्यानंतरही शेतकऱ्यांची निराशा. महाराष्ट्रातील व देशातील शेतकरी सरकार भ्रमण निराश. केंद्र सरकारने लागू केलेल्या 3 कृषी विधेयकावर गेल्या 30 ते 40 दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शासन यावर कुठलीही दखल घेण्यास तयार नाही. तर यावर शासनाचे मंत्री म्हणतात, हे विधेयक शेतकरी हिताचे आहे. जर विधेयक हे शेतकरी हिताचे असेल तर शेतकरी आंदोलन का करतात, ही मोठी बाब आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनासोबत 7 बैठका पार पाडल्या, परंतु या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आणि आता 4 जानेवारी रोजी पुढील बैठक होणार असून यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. नानासाहेब पवार, सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, बीड गेवराई. काल केंद्र सरकारने 7व्या फेरी केली, मात्र शेतकऱ्याचा प्रश्न सुटला नाही. या संदर्भात काय मागणी असेल आपली? गेल्या अनेक दिवसापासून, म्हणजे आज 35 ते 40 दिवस झालं, साधारणतः संपूर्ण देशामधले शेतकरी हे या जे 3 कृषी विधेयक हे मोदी सरकारने आणलेले आहेत याच्या विरोधामध्ये आंदोलन करीत आहेत. एकीकडं सरकार सांगतंय की हा कायदा जो आहे तो शेतकरी हिताचा आहे, परंतु शेतकऱ्यातली जी काही तज्ज्ञ मंडळी आहे, शेतकरी समितीतले जे काही लोक आहेत किंवा संपूर्ण देशातला शेतकरी या ठिकाणी या कायद्याबद्दल अतिशय गांभीर्यानं या ठिकाणी घेत आहे आणि त्या कायद्याचा विरोध करीत आहे. मग सरकार जर कायदा चांगला आहे म्हणतं आहे असं जर या ठिकाणी पाहिलं तर हा कायदा शेतकऱ्यांना कसा वाईट वाटतो हे शेतकऱ्यांनी वेळोवेळी समजून सांगितलेलं आहे. तरीसुद्धा सरकार या ठिकाणी मागं घेत नाही. 7 फेऱ्या झाल्यात या ठिकाणी बैठकीच्या, तरीसुद्धा या ठिकाणी कुठलाही ठोस असा पर्याय सरकारने काढलेला नाही. सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मागच्या, आता काल बैठक झाली, परत उद्या 4 जानेवारीला पण बैठक आहे. एकीकडं सरकारचे प्रतिनिधी, वेगवेगळे मंत्री या ठिकाणी पुढे येत आहेत आणि ते शेतकऱ्यांना दिशाभूल करत आहेत. आज या ठिकाणी त्यांची एक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी भूमिका आपण लक्षात घेतली की ते फसव्या या ठिकाणी गोष्टी शेतकऱ्यांना करतात आणि शेतकऱ्यांना वेठीस धरतात. कालचा एक मुद्दा आपण लक्षात घेतला की ते सांगतात या ठिकाणी मंत्री महोदय की हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही. या ठिकाणी वेगवेगळे घटक पक्षी या ठिकाणी त्या आंदोलनाला फूस लावण्याचं काम करतात, परंतु आपण 35 दिवसापासून पाहतो, कालचं एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी पाहतो की याला कुणी फूस लावत नाही, याच्यामध्ये पूर्णपणे शेतकरी उतरलेला आहे. काल या ठिकाणी शेतकऱ्यांनी मंत्रिमंडळात बैठक झाली, स्वतःचं अन्न पाणी चहासुद्धा या ठिकाणी स्वतः त्यांनी नेला होता. म्हणजे सरकारच्या कुठल्याही गोष्टीला हात नाही लावायचा किंवा आमिषाला बळी नाही पडायचा असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांची ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत, शासन ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत पंजाब आणि हरियाणाच नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी या ठिकाणी माघार घेणार नाही. आमची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सरकारला एक आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आता फक्त 2-3 राज्यातले शेतकरी या ठिकाणी तिथं दिल्लीला आलेले आहेत, पण या ठिकाणी महाराष्ट्रातले सुद्धा आमचे काल बांधव या ठिकाणी किसान सभेचे असतील, वेगवेगळ्या संघटनेचे असतील, तिथं शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी गेलेले आहेत. आणि जर मोठ्या प्रमाणावर जर महाराष्ट्रातले लोक जर त्या ठिकाणी गेले तर निश्चितपणे कायदा तर दूरची गोष्ट आहे मोठे साहेब, पण या सरकारला पळता भुईथोडी होणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे. म्हणून सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहिलं की मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, परंतु या ठिकाणी त्यांच्या अहंकाराला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मातीनं या ठिकाणी जागा दिली नाही. त्यांचा अहंकार मातीत घालण्याचं काम या महाराष्ट्राने केलं. त्याच पद्धतीनं या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सुद्धा काम चालू आहे आणि त्यांच्यामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार हा शेतकरी आंदोलनातून, शेतकरी त्यांचा अहंकार नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपल्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय शेतकरी कुठंच हलणार नाही हे या ठिकाणी सांगतो.